औरंगाबादमध्ये सुरू असलेली कचरा कोंडी फोडण्यात राज्य सरकारला अपयश आले. कचराप्रश्नी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका नारेगाववासियांनी घेतली. तर नारेगावात कचरा टाकू देणार नाही असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्राही कायम ठेवला. मुख्यमंत्र्यांचे मध्यस्थ म्हणून औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी काही महिने अवधी देण्याची विनंती केली. पण नारेगाववासियांनी ही विनंती सपशेल फेटाळली. तसंच तोडग्यासाठी होणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयातल्या बैठकीकडेही पाठ फिरवली. त्यामुळे पालकमंत्री दीपक सावंत यांना जिल्हा प्रशासनासोबतच बैठक घ्यावी लागली. एकंदरीत हे आंदोलन आता चांगलंच पेटणार असं चित्र आहे. या सगळ्यात औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याचे ढिगारे मात्र वाढत जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत जाणार आहे. आम्ही आवाहन केलं होतं गावकऱ्यांना, पण गावकरे चर्चेला आले नाहीत ही गोष्ट खरी आहे. पण आमच्याकडे 2-3 जागा सूचित झालेल्या आहेत, त्याचा आम्ही आढावा घेऊन तिथे पुढच्या 3-4 दिवसामध्ये कशा प्रकारे हे करता येईल, अरेंजमेंट करता येईल ते पाहू. दुसरी गोष्ट की जो प्रोसेसिंग प्लांट जो आहे तो 5 महिन्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये किती कालावधी कमी करता येईल त्याच्या प्रक्रियेसाठी, शासकीय प्रक्रियेसाठी आणि टेक्निकल सँक्शनसाठी तो जास्तीत जास्त कमीत कमी करून आपण तो ठराविक 3 महिने किंवा 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तो पूर्ण करायचा प्रयत्न करू. इथं सगळे लोक बसलेले 8 दिवसांना सारखे इथं उपाशी तापाशी बसलेले आंदोलन. ही कचरापट्टी नको आहे आम्हाला, काळी टाकून देणार नाही आम्ही इथं. ते जरी आमच्यावर बाळाचा वापर करीत असतील त्याला आम्ही भिणार नाही, घाबरणार नाही त्या गोष्टीला. आम्ही ते कचरा टाकून देणार नाही त्याला. ते मशीन म्हणते ना, मशीन सुद्धी बसून देणार नाही आम्ही इथं. हे कचरा इथं टाकणं म्हणजे बेकायदेशीर काम आहे आणि प्रशासन आम्हाला बेकायदेशीर काम करायचं सांगतंय. ही चूक नाही वाटत का प्रशासनाची तुम्हाला? 40 वर्षापासून बेकायदेशीरित्या इथे कचरा टाकला जातो, डंप केला जातो, प्रक्रिया होत नाही. येथील सर्व 10 गावचे खेड्याचे आरोग्य धोक्यात आलंय. असं असताना प्रशासन आम्हाला माघार घ्यायचं सांगतं म्हणजे कायद्याचा गैरवापर होतोय इथे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.